यासाठी प्रथमतः अकार उकार आणि मकाराचा नाद कुठून उत्पन्न होतो हे बघणं आवश्यक आहे। उत्पत्तिस्थान म्हणजे मूळ, नादाचं उत्पत्तिस्थान आणि प्रकटनस्थान ही दोन्ही स्थानं वेगवेगळी असतात। जसं की झाडाचा अंकुर आपल्याला जमिनीच्या वर प्रकट झालेला दिसतो, पण त्याचं उत्पत्तिस्थान कुठे असतं? खाली मुळाशी। आधी मूळ येतं, मग वर झाड उभं राहतं। आता दुसरा प्रकार बघूया। सरळ फांदी जर का रोवली तरीसुद्धा तिला मूळ फुटल्याशिवाय ते झाड तग धरू शकत नाही। त्याचप्रमाणे उत्पत्तिस्थान निष्क्रिय असेल तर नादाचं केवळ प्रकटनस्थान तितकंसं प्रभावशाली राहत नाही। त्याचप्रमाणे एखादी गोष्ट नष्ट करायची असेल तर केवळ तिच्या शाखा कापून भागत नाही, ते झाड परत वाढतंच, मग त्याच्या मुळावरच घाव घालावा लागतो। आपल्या आयुर्वेद किंवा होमिओपॅथीचं तत्व हेच तर आहे की कोणत्याही आजाराची वरवर दिसणारी लक्षणं नष्ट केली जात नाहीत, तर त्या लक्षणांच्या आधारे त्यांच्या मूळ कारणाप्रत जाऊन त्यावर उपचार केला जातो, आणि म्हणूनच तर ॲलोपॅथीच्या तुलनेत त्यांना अधिक वेळ लागतो, पण तो रोग समूळ नष्ट होतो। समूळ नष्ट होतो, समूळ हा शब्द महत्त्वाचा आहे। तर तत्व काय आहे? की कोणत्याही गोष्टीचं मूळ पकडणं। मग उच्चाराचं, नादाचंही मूळ म्हणजे त्याचं उत्पत्तीस्थान। हां, प्रकटनस्थान ही महत्त्वाचं आहेच, पण अधिक महत्त्वपूर्ण आहे ते उत्पत्तीस्थान। आपल्या वर्णमालेतील वर्णांची रचना ही इतकी शास्त्रशुद्धरित्या केलेली आहे। प्रथमतः सर्व स्वर येतात, अ आ ई इत्यादी, आणि त्यानंतर क ख ग घ ङ इत्यादी व्यंजनं येतात। व्यंजनांची रचना ही शास्त्रशुद्ध आहे। शास्त्रशुद्ध एवढ्यासाठी म्हणतो कारण की ही रचना आपल्या शरीराशी संबद्ध आहे, आणि प्रत्येक वर्ण, मग तो स्वर असेल किंवा व्यंजन असेल, त्याचं उत्पत्तीस्थान भिन्न आहे आणि प्रकटनस्थान भिन्न आहे। सध्या आपण अ उ म यांची स्थानं बघूया। प्रथमतः यांची प्रकटनस्थानं मी सांगतो, कारण ती सामान्यतः उच्चारून किंवा बघून आपल्या लक्षात सहजपणे येऊ शकतात। अकाराचा उच्चार हा प्रकट होतो कंठातून, म्हणून बघा अ म्हणताना घशात कंपनं जाणवतात, अ अ, ठीक आहे। आता ऊ, उकार प्रकट होतो तो ओठांद्वारे। आपण जेव्हा दोन्ही ओठांचा चंबू करतो, म्हणजे ओठ बाहेरच्या बाजूस ताणतो, त्यावेळी उकाराचा नीट उच्चार होतो, म्हणून बघा ऊ ऊ, ठीक आहे। आता शेवटी आहे मकार। मकार प्रकट होतो ओठ आणि नासिकेच्या माध्यमातून, म्हणून बघा म म। आपण काय करतो यावेळेला? ओठ आपण घट्ट मिटतो आणि त्या दाबामुळे नाकाची आतली रंध्र उघडली जातात आणि तिथून मकाराचा उच्चार प्रकट होतो, आणि म्हणूनच जेव्हा आपल्याला सर्दी झाली असेल तेव्हा मकाराचा स्पष्ट उच्चार करणं कठीण जातं। तर ही झाली अ उ म यांची प्रकटनस्थानं। आता आपण बघूया या अ उ म यांची मूलस्थानं म्हणजेच उत्पत्तीस्थानं। हां, आता असं काही वेळेस होतं की ही उत्पत्तीस्थानाची स्पंदनं काहींना स्पष्टपणे जाणवतात, तर काहींना सुरुवातीला ती अजिबात जाणवतही नाहीत, पण जाणीव झाली नाही तरी स्पंदनं असतात, ती आपल्याला जाणवत नाहीत। मग याची कारणं काय? एक तर शरीरात अन्य स्पंदनं असतात, जसं की हृदयाची स्पंदनं वा नाडीचे ठोके, ही इतर स्पंदनं आपल्या नित्य परिचयाची असतात, आणि ही स्पंदनं अधिक स्पष्टही असतात, आणि त्यामुळेच ती आपल्याला सहजपणे जाणवतात। पण
वर्णांच्या उत्पत्तीस्थानांतील स्पंदनं ही ह्या अन्य स्पंदनांपेक्षा अधिक सूक्ष्म तरल अशी असतात, त्यामुळे अनेकदा सुरुवातीला ती पटकन लक्षात येतातच असं नाही। शिवाय आपलं चलनवलन, आपले विचार, आपल्या भावभावना, आपल्या आजूबाजूचे इतर ध्वनी इत्यादींचा आघात आपल्यावर होत असतो। तो आपल्याला जाणवला किंवा नाही जाणवला तरी आघात आपल्यावर होतच असतो। तर या आघातामुळे सुद्धा ही स्पंदनं दडपली जातात आणि ती आपल्याला स्पष्टपणे जाणवत नाहीत। आणि त्यात तर आजचं युग, आजचं हे धकाधकीचं जीवन आहे, फास्ट लाईफ आहे। तर या फास्ट लाईफमध्ये, या गतिमान जीवनामध्ये ही तरल स्पंदनं, सूक्ष्म स्पंदनं अधिकच दुर्लक्षिली जातात। हे झालं पहिलं कारण। न जाणवण्याचं दुसरं कारण म्हणजे शरीरातील अतिरिक्त तणाव। सामान्यतः आपल्या स्नायूंमध्ये ताण अथवा शिथिलता यांपैकी कुठली ना कुठली स्थिती असतेच, पण जर स्नायूंमध्ये अतिरिक्त ताण असेल आणि तो ताण कायम राहत असेल तरीही त्या ताणामुळे ह्या सूक्ष्म कंपनांची जाणीव होण्यात अडचण येते। त्यासाठी प्रथमतः आपल्याला हा अतिरिक्त ताण दूर करणं आवश्यक असतं। यासाठी योगासनं, प्राणायाम यांचा आपण अभ्यास करू शकतो। योगासनं करतानाही शरीरात ताण उत्पन्न होतो, पण त्याचं प्रमाण योग्य तितकं असतं आणि तो नंतर शिथिलही केला जातो। तणाव आणि शिथिलता ह्यांच्या अभ्यासातून हळूहळू आपल्याला अतिरिक्त ताण म्हणजे काय याची जाणीव होऊ लागते। आणि एकदा ही जाणीव झाली, जाणीव होणं हेच मुळात सगळ्यात महत्त्वाचं असतं। ही जाणीव एकदा झाली की मग शरीर हे सगळ्यात बेस्ट यंत्र आहे, ते स्वतःच त्यातून उपाय शोधून काढतं। प्राणायाम करताना सुद्धा शरीरात विविध ठिकाणी कुंभकाच्या माध्यमातून प्राण पोहोचवला जातो, त्यावेळी तिथल्या स्नायूंमध्ये चलनवलन सुरू होतं। कधी कधी स्नायूंना असं शिथिल करणं हे निव्वळ ध्यानानेही साध्य होतं। या प्रकारात त्या विशिष्ट अंगावर ध्यान केंद्रित करून तिथला ताण काढून टाकला जातो। पद्धती विविध असू शकतात, कारण व्यक्ती तितक्या प्रकृती। बरं, अनेकदा आपण ऐकतो लोकांना बोलताना की मला ह्याचा कंटाळा आला, मला त्याचा कंटाळा आला, किंवा कुठल्या तरी गोष्टीचा नाही तर नुसताच कंटाळा आला आहे। आता शारीरिक श्रम होणं आणि थकवा येणं ही गोष्ट वेगळी। एखादं बुद्धीचं काम करताना किंवा विशिष्ट विषयावर चिंतन वगैरे करताना बौद्धिक किंवा मानसिक थकवा येतो ही गोष्ट वेगळी। पण हा जो कंटाळा येतो म्हणजे तरी काय असतं? तर अनेकदा कुठल्या तरी स्नायूंवर अतिरिक्त ताण आलेला असतो, पण तिथे आपण लक्ष देत नाही, तसेच रेटत राहतो। आणि मग तो ताण परिणत होतो मानसिक कंटाळा या भावनेत। मानसशास्त्रही सांगतं की आपल्या शारीरिक स्थितीचा आपल्या मनावर परिणाम होतो आणि मनाचा शरीरावर होतो। दोन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न आहेत, शरीर आणि मन। तर हा ताण येतो तो कमी करण्याऐवजी आपण त्याचे बाह्य उपाय शोधू लागतो। त्याने काही काळ मनास बरं वाटतं, पण त्यावर मुळापासून इलाज करायचा असल्यास अतिरिक्त शारीरिक ताण घालवणं हाच उपाय ठरतो। असो, तर हे झालं ताणाविषयी। आणि न जाणवण्याचं तिसरं कारण म्हणजे आपलं त्या तरल तरंगांवर लक्ष केंद्रित झालेलं नसतं। आपलं लक्ष केंद्रित नसतं कारण एकतर त्यांच्या अस्तित्वाविषयी आपल्याला काहीच कल्पना नसते, म्हणजे असं काहीतरी असतं हेच मुळात माहिती नसतं, किंवा ऐकून वा वाचून माहीत असेल तरी काहींना असं काय असतं का अशी साशंकता असते। अगदी जरी साशंकता नसेल, असेल विश्वास, तरी त्यांचं महत्त्व आपल्याला फारसं भासत नसतं, त्याची आवश्यकता वाटत नसते आपल्याला, किंवा महत्त्व आपण जाणत असू तरी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या मार्गाविषयी आपण अनभिज्ञ असतो। कोणतंही कारण असेल, पण आपलं सतत लक्ष त्यावर नसतं, आपल्याला त्याचा निधी ध्यास नसतो,
आणि त्यामुळेच ती स्पंदनं आपल्याला जाणवत नाहीत। तर प्रथमतः श्रद्धा असली पाहिजे, तर त्याविषयी जिज्ञासा उत्पन्न होईल। जिज्ञासा म्हणजेच जाणून घेण्याची इच्छा असली पाहिजे, आणि जिज्ञासा असेल तरच अभ्यास केला जातो। अभ्यास म्हणजे अभि अधिक आस। अभि हा शब्द एक विशिष्ट दिशा दर्शवतो, जसं की रक्ताचं अभिसरण होतं, शिवलिंगावरती आपण दुधाचा किंवा जलाचा अभिषेक करतो। हे अभि हा शब्द एक विशिष्ट दिशेने काहीतरी होत आहे अशी क्रिया दर्शवतो। तर अभ्यास म्हणजे त्या मार्गाने एका विशिष्ट दिशेने आपण सतत कृतिशील प्रयत्नशील असणं म्हणजे अभ्यास। श्रद्धा, जिज्ञासा आणि अभ्यास ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। भगवद्गीतेत ही वचन आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परसंयतेंद्रियः। तर श्रद्धा, जिज्ञासा आणि अभ्यास हे घटक महत्त्वाचे आहेत कोणत्याही ज्ञानप्राप्तीसाठी। उत्पत्तीस्थानांची कंपनं, मग ती ओंकाराची असोत, अन्य स्वर वा व्यंजनांची असोत, ही कंपनं जाणवण्यासाठी सुरुवातीला एक विशिष्ट शरीर रचना किंवा पोस्चर असणं हे आवश्यक असतं। म्हणूनच पठण वगैरे करताना ताठ बसायला सांगितलं जातं। याचं कारण, पाठीचा कणा सरळ रेषेत असेल तर ही कंपनं शरीरात नीट पसरतात आणि त्यांची सहजतेने आपल्याला जाणीव होऊ शकते। त्यामुळे पद्मासन किंवा साधी मांडी घालून किंवा खुर्चीवर बसून कणा सरळ ठेवायचा। भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे समम काय शिरो ग्रीवम असं बसायचं, म्हणजेच काया म्हणजे शरीर, ग्रीवा म्हणजे मान आणि शिर म्हणजे मस्तक सम ठेवून, म्हणजे एका सरळ रेषेत ठेवून, म्हणजेच ताठ बसायचं आहे। ते हे पोश्चर आवश्यक आहे। दुसरं म्हणजे कोणत्याही साधनेसाठी बसताना नेहमी एखादं आसन घेऊन बसणं श्रेयस्कर ठरतं, कारण भूमी ही कोणतीही ऊर्जा खेचून घेणारी असते। बघा, वीज वगैरे पडून नुकसान होऊ नये यासाठी लोखंडाची सळई किंवा अँटेना लावली जाते। वीज पडते तेव्हा ती त्या अँटेनाकडे खेचली जाते आणि तिथून जमिनीत निघून जाते। जमिनीत गेलेल्या विजेचा उपयोग करता येत नाही। शरीर हे सुद्धा विजेचं वाहक आहे। वीज म्हणजे काय आहे? ऊर्जा आहे। साधना करताना शरीरात ऊर्जा निर्माण होत असते, तिची मात्रा कमी अधिक असू शकते, तर ही ऊर्जा व्यर्थ जाऊ नये यासाठी आसन घेऊन बसायचं असतं। तर आता आपण सुरुवात करूया। प्रथमतः अकाराचा उच्चार करायचा आहे। हे करताना प्रथम अगदी संथ श्वास घ्यायचा आहे, पोटाचे स्नायू शिथिल ठेवायचे आहेत। आता श्वास घेऊन मी अकार उच्चारतो, तुम्हीही करून बघा। नाभीच्या जागी आपल्याला कंपनं जाणवतील। अ अ हा उच्चार आपण अजून अधिक काळही लांबवू शकतो। तर हा अकार नाभीपासून उत्पन्न होतो। सुग्रास जेवण जेवल्यावर सुद्धा बघा, तृप्तीचा ढेकर येतो तो अकारातच। तर हा झाला अकार। उकाराचा उच्चार करताना आपण ओठांचा चंबू जितका अधिक घट्ट करू तितका उकाराचा उच्चार स्पष्ट येतो। मी याप्रमाणे केल्यास उकाराचा उच्चार हा हृदयात जाणवतो। म्हणून बघा, ऊ ऊ ह्याची स्पंदनं श्वासपटलापासून म्हणजे डायफ्रॅमपासून ते कंठाच्या तळापर्यंत जिथे कॉलरबोन आहे तिथपर्यंत जाणवतात। आता शेवटी आहे मकार। ह्याची कंपनं कंठात जाणवतील। निव्वळ मकाराचा उच्चार हा हमिंग सारखा येतो। म त
मकाराचा उच्चार हा सर्व शरीरात पसरतो, पण ह्याचा जास्त प्रभाव हा आपल्या उत्तमांगात म्हणजे शिरोभागात मस्तकाच्या भागात दिसतो। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे मकार महामंडल मस्तकाकारे। पण हा उच्चार ही व्हायब्रेशन्स पसरतात सर्व शरीरात, आणि याच कारणामुळे आपण पाहिलं असेल की अनेक बीजमंत्रांवरती अनुस्वार दिलेला असतो। अनुस्वार म्हणजे काय? मकार। ह्रीम श्रीम क्लीम ग्लौम ऐम इत्यादी। तर ही झाली अ उ म यांची उत्पत्ती स्थानं। आता ही अक्षर अनुक्रमे ब्रह्मा विष्णू महेशांनाच का दिली असावीत हे बघूया। ब्रह्मादिक त्रिदेव ही खरी तर एकाच ईश्वराची कार्य आहेत, म्हणजे माणसाने ईश्वराच्या प्रमुख तीन कार्यांनुसार त्याला तीन नावं दिली आहेत। जसं की एखादा मनुष्य स्वतःच्या घरी असेल तर तो कोणाचा तरी पती असतो, कोणाचा तरी पिता असतो, पुत्र असतो। तोच स्वतःच्या मित्रांसोबत असेल तेव्हा त्याची भूमिका बदलते, आणि तोच जेव्हा कार्यालयात जाऊन काम करतो तेव्हा त्याची भूमिका वेगळी असते, पण मनुष्य तो एकच असतो। तर त्याचप्रमाणे ईश्वर एकच आहे पण तो सृजन करतो, त्याला आपण म्हणतो ब्रह्मा। रक्षण करणाऱ्या ईश्वराला आपण म्हणतो विष्णू, आणि नाश करणाऱ्या ईश्वराला आपण म्हणतो शिव। पण आहेत ह्या तिन्ही एकाच ईश्वराच्या विविध भूमिका। तर ब्रह्मदेव म्हणजे सृजन निर्मिती आरंभ। मग कोणत्याही भाषेचा आरंभ हा अकारापासून सुरू होतो हे आपण पाहिलं। ब्रह्मदेवाची उत्पत्ती विष्णूच्या नाभिकमलातून झालेली असल्याचंही आपण अनेक चित्रांमध्ये पाहिलं असेल। उत्पत्ती आणि उदर यांचा खूप जवळचा संबंध असतो। धान्य येतं ते धरणीच्या मस्तकातून किंवा धरणीच्या हृदयातून येतं का? नाही, आपण काय म्हणतो हे धरणी गर्भातून येतं। तर कोणत्याही जीवाची उत्पत्ती ही उदरातच होते। काही जलचर आणि पक्ष्यांचा जन्म अंड्यातून होतो, पण ती अंडीसुद्धा आधी कोणाच्या तरी उदरातच निर्माण होतात ना। वैद्यकशास्त्रही सांगतं की बरेचसे आजार हे पोटापासून निर्माण होतात, म्हणजे तिथेही ती अहितकारक निर्मिती आहे पण ती होते पोटातच। आणखी एक बघा, बोलताना आपल्याला जेव्हा पुढचं सुचत नाही तेव्हा आपण काय म्हणतो, किंवा आपसुक आपल्याकडून उच्चार काय येतो, आपण अ अ अ असंच का बोलतो? तिथे सहजपणे आपल्या तोंडून ई ई ई ऊ ऊ ऊ ए ए ऐ ओ ओ इत्यादी अन्य स्वर येत नाहीत, तर तिकडेही अकारच आपल्या तोंडून उच्चारला जातो। निर्मिती, निर्मितीसाठी प्रेरणा देणं हे अकाराचं कार्य आहे, आणि बोलता बोलता अकाराशी म्हणजे त्याच्या उत्पत्तीस्थानाशी असलेला आपला संबंध मध्येच खंडित होतो, आणि त्यामुळे काय बोलायचं हे जरी माहिती असेल तरी पुढे शब्द सुचत नाहीत। मग आपण जेव्हा अ अ अ करतो तेव्हा त्याद्वारे आपला तो परत संबंध जोडण्याचा प्रयत्न सुरू असतो, आणि तो संबंध परत जोडला गेला की प्रवाह परत सुरू होतो। तर ब्रह्मदेव, निर्मिती, अकार आणि उदर यांचा परस्पर संबंध आपण बघितला। आता विष्णू। विष्णू या शब्दात आपल्याला इष्णू हा शब्द दिसतो, जो की वर्धिष्णू सहिष्णू इत्यादी शब्दांमध्ये सुद्धा येतो। याचा अर्थ ती ती क्रिया करणारा किंवा तिथे जाणारा, ते करायला उद्युक्त होणारा असा होतो। इष्णू या शब्दाची आणखी फोड केली तर इष हा धातू अधिक नुक प्रत्यय हा सापडतो। इष म्हणजे इच्छा करणं, आणि नुक हा व्याप्तीदर्शक आहे, म्हणजे एखाद्या इच्छेने व्याप्त झालेला, एखाद्या इच्छेने भारलेला असा त्याचा अर्थ होऊ शकतो। मग सहन करणारा किंवा सहन करण्याच्या इच्छेने व्याप्त तो सहिष्णू, वाढत जाणारा म्हणजे वृद्धीकडे जाणारा तो वर्धिष्णू। तर यानुसार विष्णू या शब्दाची फोड आपण केली तर
तर त्यात दोन शब्द आढळतात, उ अधिक इष्णु, उ ई उई उष्णु। तर त्यामुळे उष्णु ह्याच्यामध्ये उ आणि इष्णु हे दोन शब्द आपण बघू शकतो, म्हणजे ह्यात सुद्धा सुरुवातीला उकार येतोच आहे। आता या उकाराचा म्हणजे ऊचा अर्थ काय ते बघूया। संस्कृतमध्ये अनेक एकाक्षरी शब्द आहेत, जसं क म्हणजे पाणी, ख म्हणजे आकाश, श म्हणजे कल्याण इत्यादी। तर तसाच ऊ या अक्षराचा अर्थ होतो ब्रह्मदेव आणि शिव। आश्चर्य की नाही, ऊमध्ये विष्णूचा उल्लेखच नाही आहे। मग विष्णू या शब्दाचा अर्थ काय होऊ शकेल? तर विष्णू उष्णू उष्णू म्हणजे ऊकडे जाणारा किंवा ते कार्य करू इच्छिणारा। मग ऊ म्हणजे काय? ब्रह्मा किंवा शिव। तर ब्रह्मा किंवा शिव यांच्याकडे जाणारा म्हणजे त्या दोघांना व्यापणारा, म्हणजेच त्या दोघांमधील दुवा। किंवा ते कार्य करणारा असा अर्थ घेतला तर निर्मिती आणि नाश, निर्मिती ब्रह्माचं कार्य आणि नाश हे शिवाचं कार्य, तर ही दोन्ही कार्य करणारा तो विष्णू। आणि प्रमुख क्रिया याच दोन आहेत, ज्याची निर्मिती होते ते नाशाप्रत जातच। मग या दोघांच्या मध्ये जो कालावधी असतो तो स्थितीस्थापकत्वाचा म्हणजे रक्षणाचा काळ असं आपण मानतो। जसं की आपण चेंडू वर फेकतो आणि परत हातात झेलतो, वर फेकताना जी ऊर्जा असेल त्याप्रमाणे चेंडू कार्य करतो आणि ऊर्जा संपली की परत खाली येतो। पण या मधल्या कालावधीत आपण आपली जागा आणि चेंडूवरील ध्यान हटवतो का? नाही, कारण चेंडू वरती फेकणारेही आपणच असतो आणि चेंडूला झेलणारे सुद्धा आपणच असतो। त्याप्रमाणे सृजन आणि लय या दोन्ही क्रियांना व्यापणारा किंवा त्या दोघांमधील दुवा तो विष्णू। विष्णू या शब्दाची सामान्यतः व्युत्पत्ती सांगितली जाते ती विष या धातूपासून। विष या क्रियेचा अर्थ होतो व्यापणं आणि नुक हा प्रत्यय व्याप्तीदर्शक आहे, तर त्यावरून विष्णू म्हणजे सर्वत्र व्यापणारा असा अर्थ होतो, म्हणजेच ब्रह्मा आणि शिव यांच्यातील दुवा। आता श्रीवत्स ऋषींनी जो पादप्रहार केला तो विष्णूच्या हृदयावरच केला आणि म्हणूनच त्याला श्रीवत्स लांछनधारी असंही म्हणतात। तर विष्णूचं स्थान कुठे आहे? हृदय। विष्णूप्रमाणेच उकाराचं स्थान सुद्धा अकार आणि मकार यांच्या मध्येच येतं, म्हणजे तेही स्थान आहे हृदयच। आता शेवटी आहे मकार। हे जे आपण अकार उकार मकार हे सगळे उच्चार बघितले, या प्रत्येक उच्चाराचा काही ना काही भाव आहे। अकार प्रेरणा किंवा उत्तेजनादायक आहे, उकार हा अभिव्यक्ती दर्शवतो आणि मच्या वास्तविक उच्चारात संयम बंधन किंवा आवरण असा एक भाव येतो। आणि मकाराचं आधिपत्य कोणाकडे आहे? शिवाकडे आहे। ज्याचं सृजन झालंय त्याचा लय करणं, तो पसारा आवरण हे कार्य शिवाच्या अधीन आहे। मकाराचं उत्पत्ती स्थान आहे कंठ। शिवाने विष प्राशन केलं ते धारण केलं कंठात, धारण केलं म्हणजेच आवरलं संयम केला। तर त्रिदेव आणि अ उ म यांचा परस्पर संबंध आपण पाहिला। आता अंतिम बिंदू आपण बघणार आहोत तो म्हणजे ओंकाराचं उच्चारण अ उ म याच क्रमाने का करावं? तर ह्याचं उत्तर आहे ऊर्जेची गती। ही गती एकतर अधोगती असते किंवा ऊर्ध्वगती असते। ऊर्जा कधीही ऊर्ध्वगामी असणं हे श्रेयस्कर असतं। कोणतीही साधना करताना ऊर्जा उत्पन्न होतेच। अ उ म या उच्चाराने या क्रमाने उच्चार करताना नाभी हृदय आणि कंठ ह्या स्थानांमध्ये क्रमशः कंपन जाणवतात,
त्याच्या सतत अभ्यासामुळे या स्पंदन स्थानांवर आपली धारणा हळूहळू एकाग्र होऊ लागते. ओंकारामध्ये ऊर्ध्व दिशा आहे, कारण क्रमशः नाभी, हृदय आणि कंठ हे स्पंदित होतात आणि त्याद्वारे शरीरातील ऊर्जेचा, प्राणशक्तीचा प्रवाह ऊर्ध्वगामी होतो. आणि ह्या ऊर्ध्वगामी प्राणशक्तीमुळे आपल्या बौद्धिक, मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक उन्नतीला सहाय्य होतं. ओंकाराचं उच्चारण व्यवस्थित केल्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटतं ह्याचं कारण हे असावं असं मला वाटतं. आणि हीच प्रसन्नता म उ अ म उ इत्यादी वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सनी येत नाही, कारण त्याच्यामध्ये नाद ऊर्ध्वगामी नसतो. तर आपण ओंकाराच्या उच्चारणाचं महत्त्व, त्याची पद्धती आणि त्यामागील कारणं पाहिली. हे निव्वळ ओंकाराचं झालं. असं म्हणतात की प्रत्येक वर्ण म्हणजेच प्रत्येक स्वर आणि व्यंजन ह्यांची उत्पत्ती ओंकारातून होते. संस्कृत उच्चारणाची पद्धती, वर्णांची स्पंदनं, संस्कृत साहित्यात आलेले विविध संदर्भ यांचा साकल्याने विचार करता संस्कृत भाषा ही निव्वळ एक भाषा न राहता ती ठरते बीज नाद साधनेचं. धन्यवाद.